माय मराठी माय बोलीचं महाचॅनल माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष व्हिडिओमध्ये मी सर स्वागत करतो. मित्र हो, आजपासून हिंदू धर्माचं सर्वात पवित्र मानला जाणारा श्रावण मासाला प्रारंभ झालेला आहे आणि या श्रावण मासामध्ये पूर्ण भाविक वेगवेगळ्या तीर्थक्षेत्राला विशेषतः महादेवाच्या तीर्थक्षेत्राला 12 ज्योतिर्लिंगांना भेटी देतात. अतिशय पवित्र असा हा महिना समजला जातो. तर आम्ही या अशाच व्हिडिओमधून 12 ज्योतिर्लिंगांसारखेच पण वेगळे 12 ज्योतिर्लिंग नसलेले पण पवित्र देवस्थान असलेले आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. आज आपण ज्या देवस्थानाकडे जात आहोत ते लातूर जिल्ह्यातल्या उदगीर या तालुक्यातील वाढवणा इथून अवघ्या 4 किलोमीटरवर असलेले महादेवाचं देवस्थान, याला मलयाप्पाचं देवस्थान म्हणतात. अतिशय उंचीवर हे बघा, तुम्हाला झाडी दिसत असेल. साधारण 2 किलोमीटर आम्ही इथपर्यंत गाडी आली पण इथून मात्र शेकडो पायऱ्या चढून या देवस्थानाकडे जावं लागतं. त्या पूर्ण पायऱ्या चढायला खूप वेळ जाईल. ते मी आता थोडंसं थांबून प्रत्यक्ष मंदिराच्या जवळ गेल्यानंतर तुम्हाला शक्य झालं तर देवाचं दर्शन घडवण्याचा प्रयत्न करतो. हे मलयाप्पा महादेव मंदिर आहे, मलयाप्पाचं मंदिर असं म्हटलं जातं. अहमदपूर उदगीर महामार्गापासून पश्चिमेला 4 किलोमीटरवर वसलेलं अतिशय उंचावर हे देवस्थान आहे. हे तुम्हाला सगळा तर आता आपण प्रत्यक्ष मंदिराजवळ जाऊया. तर आता हा शेवटचा टप्पा पायऱ्यांचा, आणखी बरंच उंच हे मंदिर आहे. भाविकांची गर्दी दिसते. आता आपण अगदी शेवटच्या टप्प्यात आहोत. हे तुम्हाला खाली पूर्ण निसर्गरम्य वनराई दिसत असेल. अतिशय उंचावर असलेलं हे देवस्थान, श्रावणामध्ये इथं खूप गर्दी असते. कोरोना काळामुळं थोडासा गर्दीवरती परिणाम झाला असतो तरी. तर असे अनेक देवस्थान आहेत भाविकांची श्रद्धा असलेली. तर हे मलयाप्पाचं म्हणजे महादेवाचं मंदिर आपण आता अगदी आता शिड्या तुम्हाला दिसत असेल आम्ही किती दुरून आलोत आणि आता अगदी शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत मंदिराच्या. तर आता आपण अगदी मंदिराच्या समोर पाठीमाग आलेलो आहोत. पुरातन मंदिर आहे, अतिशय उंचीवर असं भाविकांचं श्रद्धा स्थान असलेलं. आता आपण मुख्य मंदिरामध्ये आलेलो आहोत. हा समोर नंदी आणि हे भाविक दर्शन घेऊन हा होम आपण आता मंदिराचे गाभाऱ्यात आलेलो आहोत. बघूया आत प्रकाश आहे की नाही. हे समोर गणेशाची मूर्ती, इकडे आणखी दुसरं प्रकाश व्यवस्था अतिशय उंच असल्यामुळं, प्रकाश व्यवस्था नसल्यामुळं बघूया आपण काय होते. तर हे अत्यंत पुरातन असं हे मंदिर बांधकामाच्या नक्षीवरून तुमच्या लक्षात येत असेल अतिशय उंचीवर असलेलं. Like, what do you think?
तर अशा पद्धतीने आपण आज लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यातल्या अहमदपूर उदगीर रोडवर असलेल्या जिथे की श्रावण महिन्यामध्ये पूर्ण महिनाभर भरपूर गर्दी असते अशा श्री मल्लेश्वर देवस्थान अर्थात महादेव मंदिराचं दर्शन आज आपल्याला या ठिकाणी घडवलं. अतिशय उंचीवर असलेलं हे देवस्थान. आता इथून पुढं असेच हिंदू धर्मातले पवित्र देवस्थानांची माहिती आपल्या माय मराठीच्या सर्व दर्शकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. आशा आहे की आजचा हा व्हिडिओ आपल्याला नक्की आवडला असेल. जर आवडला असेल तर हे दर्शन घेतल्यानंतर भक्त असे निवांत इथं पूजन करत आराम करून नंतर ह्या समोर होम दिसतोय तो नंदी आणि आत मंदिर आपण मूर्ती पिंड दाखवण्याचा प्रयत्न केला पण आत प्रकाश व्यवस्था नसल्यामुळे लाईट गेलेला असल्यामुळं ते काय आपल्याला व्यवस्थित दिसू शकले नाही. तर आपण आशा आहे की नक्की या लातूर जिल्ह्यातल्या अतिशय उंचावर असलेल्या या देवस्थानला नक्की भेट द्याल, दर्शन घ्याल. विशेषतः श्रावणासारख्या पवित्र महिन्यामध्ये इथं विशेष गर्दी उसळलेली असते भाविकांची. सो आज तर सोमवार आहे, सोमवारी तर ही गर्दी आणखी जास्त प्रमाणात, तशी तर पूर्ण महिनाभरच असते, वर्षभरच असते, पण श्रावणामध्ये विशेष गर्दी असते महादेवाचं मल्लेश्वराचं मंदिर असल्यामुळं. अतिशय निसर्गरम्य आणि पवित्र या देवस्थानाला आपण भेट द्यायची इच्छा असेल तर आपल्या मुलीच्या लग्नाची पत्रिका वगैरे घेऊन आलेले दिसत आहेत हे पालक. तर असं काही नवस असतात, काही जणांची श्रद्धा असते, तर अशा अतिशय श्रद्धाळूंचं श्रद्धास्थान असलेल्या या देवस्थानाला आपण भेट द्यावी ही या ठिकाणी विनंती करतो. आणि अतिशय सोपा मार्ग आहे. आता हा तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये तर हे एक साधारण इथून 4 किलोमीटरवर असा महामार्ग जातो नांदेड बिदर, आणि हे इकडं उदगीर आणि हे इकडं अहमदपूर ह्या दोन्ही शहरांच्या मध्यावर असलेलं वाढवणा नावाचं गाव, तिथून असं एक 4 किलोमीटर आलं की वरती चढत यावं लागतं ह्या मल्लेश्वर देवस्थानाला. तर आपण नक्की या देवस्थानाला शक्य असेल तर श्रावणामध्ये भेट द्यावी, दर्शन घ्यावं, आणि इथून पुढे असेच वेगवेगळे व्हिडिओ आपल्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न असेल. याच शब्दासह आपला निरोप घेतो. जय जगन्नाथ.